आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूरमध्ये विविध ठिकाणी विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी अगदी पहाटेपासून मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी पहाटे पूजा झाल्यानंतर मंदिरात भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मंदिराच्या आवारात अनेक विविध संघटनांनी प्रसाद वाटपाचे देखील कार्यक्रम घेतले. या सर्व धार्मिक कार्यक्रमांमुळे कोल्हापूर शहरातील संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाले होते. विठ्ठल मंदिर येथे सकाळी 4:30 वाजता काकडा होतो, 5 वाजता महाअभिषेक. तरी पारंपरेनुसार ही रूढी चालत आलेली आहे. गेली 30 वर्ष सेवा आम्ही परंपरेनुसार करतो. नित्यनेमाने सकाळी दुपारनंतर भजन व कीर्तनाचा सोहळा मोठ्या प्रमाणात होतो. विठ्ठल मंदिर कोल्हापूर इथे आषाढीनिमित्त एक आयोजन होत असतो. सकाळी पहाटे 5:30 वाजता काकडा होतो, नंतर 6:15 ते 7 यावेळी पण पूजा मांडली होती. पूजा बंधन मांडून 6:15 ला आरती होती. आरती आल्या ते नित्यनेमाने कार्यक्रम होतात. मग भजन कीर्तन प्रवचन न्याय असे होतात. आणि इथं लोकांची प्रवासी यांच्या भक्त लोकांची हे चालू होते, गर्दी चालू होते. तसेच नित्यनेमाने कीर्तन प्रवचन हे संध्याकाळी 7 ते 8 कीर्तन होते. 8 ते 9 उलट भजन होते. भजनानंतर आरती होते. उलट मग नंतर 1-1.5 वाजून लोक 20-25 लोक 1000 लोक येतात दर्शनासाठी.